युवा माहिती दूत या उपक्रमाचा शुभारंभ पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या हस्ते नियोजन भवन सभागृहात करण्यात आला. यावेळी जिल्हा प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचारी यांची उपस्थिती होती. युनिसेफच्या सहयोगानं तसंच उच्च शिक्षण विभाग आणि तंत्रशिक्षण विभाग आणि माहिती जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीनं हा उपक्रम हाती घेण्यात आलाय. याप्रसंगी दत्तात्रय पाटील आणि अपूर्वा सणस या विद्यार्थ्यांची प्रातिनिधिक नोंदणी करण्यात आली. पालकमंत्र्यांनी यावेळी बोलताना म्हणाले की या उपक्रमाद्वारे शासनाच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल असं सांगितलं. जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी देखील विद्यार्थ्यांच्या मार्फत या योजना लोकांपर्यंत नेण्याचा हा उपक्रम ठाणे जिल्ह्यात निश्चितपणे यशस्वी होईल असं सांगितलं. मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार म्हणाले की बऱ्याचदा योजनांची परिपूर्ण माहिती लोकांना नसते. नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून शासनाच्या योजना जनतेपर्यंत नेण्याचा हा उपक्रम स्फूर्तीचा आहे. विविध शाखांमध्ये पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या महाविद्यालयातील युवकांमार्फत शासकीय योजनांची माहिती प्रस्तावित लाभार्थीपर्यंत थेटपणे पोहोचवणं हे युवा माहिती दूत उपक्रमाचं वैशिष्ट्य आहे. आज भेटीला शासकीय योजनांच्या माहितीचा प्रसार हा मुख्यत्वे वृत्तपत्र, दूरचित्रवाणी वाहिन्या आणि रेडिओ यांच्यामार्फत केला जातो. सोशल मीडियाचा होणारा उपयोग मर्यादित स्वरूपाचा आहे. शिवाय शासकीय योजनांचे बहुतांश प्रस्तावित लाभार्थी हे अर्धशिक्षित, दारिद्र्य रेषेखाली आणि दुर्गम भागातील असल्यानं वृत्तपत्र, दूरचित्रवाणी संच अथवा रेडिओ ही माध्यमं ते वापरतात असंही नाही. प्रस्तावित लाभार्थ्यांपर्यंत न पोहोचणाऱ्या शासकीय योजना दुहेरी संवादातून त्यांच्यापर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी राज्यातील समाज कार्याची आवड असलेल्या उत्साही तरुण वर्गाचे सहाय्य घेण्याचा युवा माहिती दूत या उपक्रमाचा महत्वाचा उद्देश आहे. राज्यात 6,000 जास्त महाविद्यालय आहेत. या महाविद्यालयांमध्ये एकूण सुमारे 23,00,000 जास्त विद्यार्थी शिकत आहेत. त्यापैकी किमान 5 ते 7% विद्यार्थी म्हणजेच किमान 1,00,000 युवक या उपक्रमात सहभागी होतील अशी अपेक्षा आहे.